राम राम मित्रांनो, भरपूर पाणी चालू आहे रवड्याला आणि आमच्या शेतामध्ये ही बंधारा आहे बरं का, आणि ही बंधारा पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि आपल्या पायाला जखम झाली आहे राव, आणि पाय पण आता पाण्यात ठुता येत नाही, तर आपल्याला लंगत 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 पुढ्या टाकी टाकी टाकीत शिवाडा पार करून पलीकडे जायचं आहे फक्त एका पायावर राव, तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा राव, मी एका पायावर लंगडत लंगडत पुढे चाललोय, तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा। वाडा पार करून आलो बरं का लंगत 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 लंगत, काय अवघड झालंय समजराव, पावसाळ्या दिसाचं जखम लवकर नीट होणं शक्य नसते बरं का, लय वातावरण व्यवस्थित नसते राव जखमेला, तर लयच माझा अवघड झालेला आहे, लय दक्षता घ्यावं लागा लागले, चिखलात जाता येणं झालंय, पाण्यात जाता येणं झालंय, लय लय अवघड झालेला आहे, पूर्ण शेताला जिकडे तिकडं पाणी लागून शेतं खराब झालती, पिकाची वाट लागलेली आहे राव, आपण बघू शकता इकडं पूर्ण सोयाबीनात पाणी लागलेलं आहे आणि सोयाबीन व्यवस्थितरित्या वाढलेलं पण नाही, नुसतं नुकसान झालेलं आहे भरपूर राव, काय करणार आता, आसमानी संकटाला तोंड देणं ही फक्त शेतकऱ्याला जमतंय बरं का, आणि खूप 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 परिस्थिती वाईट आहे राव, खूप नाजूक परिस्थिती झालेली आहे आणि अशा परिस्थितीला तोंड देत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आहे बरं का शेतकरी, तर खूप अवघड झालं आहे राव महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रातलं समजा वाढणारा भ्रष्टाचार, तर ह्या 1.5 वर्षात सॉरी ह्या येत्या 1.5 महिन्यात महाराष्ट्रातील 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, मग मला सांगा 167 शेतकरी आत्महत्या करजीस्तोर सरकारने कसं काय डिसिजन घेतलेला घेतलेलं नाही, एखादा चांगला निर्णय का घेतलेला नाही, तर सरकार शेतकऱ्याचं आहे का भ्रष्टाचाराचं आहे का बिझनेसवाल्यांचं आहे का राजकारणी लोकांना घरे दारे त्यांची प्रगती करण्यासाठी आहे का कशासाठी आहे, हा नेमका प्रश्न आता सध्या महाराष्ट्रापुढे उभा राहिलेला आहे राव, मस्त महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे पूर्ण, आणि इथल्या शेतकऱ्यांनी 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करजीस्तूर शेतकऱ्यांनी त्यांना कसा काय सपोर्ट केला नाही किंवा एखाद्या नेत्यांनी का मुद्दा उचलून धरला नाही याच्यावरती पण थोडं डिपेंड असतं राव, आणि शेतकरी मित्रांनो आजकाल आत्महत्या करणं हे चुकीचं आहे राव, आसमानी संकटाला तोंड देत लढणं हे आपलं काम आहे बरं का, तर असं सुसाईड वगैरे करायला नको आहे राव, जसं आहे तसं व्यवस्थितरित्या जीवन जगलं पाहिजे बरं का, आत्महत्या करून आणि सुसाईड करून प्रश्न मिटणार नाहीत, उलट प्रश्न वाढत जाणार आहेत राव, तुमच्या कुटुंबाचा तुमच्या घरादाराचा थोडा विचार करा, तुमच्या माघारी तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होईल याचासुद्धा तुम्ही थोडासा विचार करा राव, आणि असला ठाम डिसिजन घेऊ नका किंवा निर्णय तुम्ही घेऊ नका, हे साप चुकीचं आहे राव असं करणं, तर लयच अवघड झालेला आहे, फक्त व्यवस्थितरित्या आपलं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित समज होऊन जाईल बरं का, तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ती प्रेस करून लाईक करायला विसरू नका, चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।